तुझ्या गुरूंनीही तेच केलं. सदैव चिंतामणी रत्नाकडे याचना केली आणि परोपकाराचं सोंग केलं. कृपा करून गुरुवर्यांबद्दल असं अपशब्द बोलू नका. त्याचे परिणाम आपल्यासाठी घातक ठरतील. याचकाने विनवणी करायची असते बालक. सारा देणं एका भिक्षेकराच्या तोंडी शोभत नाही. तुझ्या गुरुनी केवळ लाचारीने भिक्षा मागायचीच विद्या शिकवलेली दिसते. मी आपल्याला अजूनही सामोपचाराने विनंती करतो आहे राजपुत्र. दुसऱ्याच्या वस्तूची लालसा करणं पातक आहे. गुरुदेवांनी आपल्याला भोजन दिलं, त्याची परतफेड आपण अशी कृतज्ञपणे केली तर त्याचं शासन देखील तसंच कठोर मिळेल. शासन कोण देणार आम्हाला शासन? तुझा तो लाचार भेकड गुरु का त्याचा आराध्य शिव पार्वतीचा पुत्र गणेश? तोच. त्याचंच भय घातलं होतं तुझ्या गुरुने. म्हणे श्री गणेश तुम्हाला दंड देतील. होय, आपण माझ्या विनंतीचा मान राखला नाही तर अखेरीस तेच घडेल. मान्य आहे आम्हाला. तुझ्यासारख्या बालकाकरवी याचना करण्यापेक्षा त्या गणेशाला धाडाना आमच्या समोर. तो आम्हाला काय दंड देतो हे आम्हालाही बघायचं. एक विनंती आहे, आपण राजपुत्रांचा संहार करू नये. आपल्या स्वभावाला अनुसरून विनंती केलीत आपण ऋषीवर. आपल्याला मी वचन देतो ऋषीवर, मी ते रत्न सामोपचाराने मिळवण्याचा प्रयत्न करेन. हे उत्तमच झालं. अखेरीस गणेशाला गप्प करणारा कुणीतरी भेटला. ते श्री गणेश आहेत देवराज. त्यांच्याच हस्ते जर गणाचा संहार लिहिला असेल तर नियती तो कसाही घडवून आणेल. सत्यवचन वायुदेव, कोणाचं प्राक्तन आपण नाही बदलू शकत. परंतु प्राक्तन यावेळी नक्कीच गणेशाला साथ देणार नाही. का? गणाच्या संहाराशी निगडीत एक गुपित आहे आणि ते गणेशाला ज्ञात नाही. शिवाय कपिल ऋषींनी गणेशाला सौजन्याच्या बंधनात बांधून ठेवलंय. म्हणजे श्री गणेश गणावर शस्त्र उचलू शकणार नाहीत, खरं ना? दोन्ही बाबी गणेशाच्या अपयशाला सहाय्यभूत ठरणाऱ्या आहेत. आता गणेश अपयशी ठरला, गणाच्या हातून परस्पर गणेशाचं जर काही झालं तर ते आमच्यासाठी मणिकांचन योगा इतकं महत्वाचं ठरेल. ते कसं देवराज? तसं झालंच तर नजीकच्या भविष्यात गणेशाला वाहन मिळण्याचा योगच उरणार नाही आणि ते देवलोकातील सर्वश्रेष्ठ देव ठरण्याचं भय आम्हाला बाळगण्याची आवश्यकता नाही. आमच्या इंद्रपदाला कोणीच बाधा आणू शकत नाही. क्षमा करा गुरुवर्य, मी राजपुत्र गणांना विनंती केली परंतु त्यांनी केवळ अवहेलना आणि अपमान केला. क्षमा तर आम्ही आपली मागतो श्री गणेश, की आमच्यामुळे आपल्याला अपमान सहन करावा लागला. त्यांनी आपल्यासाठी अपशब्द उच्चारले गुरुवर्य, तेव्हाच माझा क्रोध चरण सीमेला पोहोचला होता. परंतु मी राजपुत्राशी समजुतीने बोलेल असं आपणास वचन दिलं होतं आणि म्हणून केवळ मी शांतपणे सर्व अपमान सहन करून परत आलोय. आम्ही पुन्हा एकदा तुमची क्षमा मागतो श्री गणेश. मला आपली अनुमती हवी आहे गुरुवर्य.
आपण मला आज्ञा केली तर ह्या क्षणी मी परत जाऊन गणाचा परिपत्य करतो आणि आपल्या चिंतामणी रत्न आपल्याला परत मिळवून देतो. नाही श्री गणेश, आम्ही आपल्याला अशी अनुमती नाही देऊ शकत. हे मी जाणतो, तो आपला स्वभाव नाही आहे. म्हणूनच राजपुत्र गण आपल्याकडून तो रत्न हिरावून घेऊ शकले. आम्हाला त्या रत्नाचा मोह नाही आहे श्री गणेश. हेही मला ज्ञात आहे. आपण आज रत्नाचा मोह नाही, परंतु एका लोभी आणि अतिमहत्वाकांक्षी क्रूर राजपुत्राच्या हातात ते रत्न असणं योग्य नाही. ते विनाशाला निमंत्रण देण्यासारखं आहे गुरुवर्य. आम्हाला त्याचंच भय वाटतंय श्री गणेश. राजपुत्र गण प्रजेवर अत्याचार करत आहेत. ते आपले चुकीचे हेतू साध्य करून घेऊ शकतात, इतरांना क्षती पोहोचू शकतात. आपण म्हणताय त्यातील कुठलीच शक्यता नाकारता येत नाही. हो ना, मग ते दैवी चिंतामणी रत्न त्या दुष्टाकडून हिरवून घेणं हे धर्मरक्षण करण्यासारखं आहे. आपण आता अधिक विचार करू नये. राजपुत्र गणांकडून ते रत्न कसं मिळवायचं ते देखील आपल्या वचनाचा मान राखून ते माझं दायित्व आहे. राजपुत्र गण, आपण कपिल ऋषींकडनं हिरावून घेतलेलं चिंतामणी रत्न परत करावं. अन्यथा काय? अन्यथा मी तुमच्या या उन्मत वर्तनासाठी दंड देईन. दंड? तू आम्हाला दंड देणार? अरे जेव्हा हे रत्न आमच्याकडे मागायला आला होतास तेव्हा तर लाचारीने प्रार्थना करत होतास, मग तेव्हा का नाही दिलास दंड आम्हाला? मी गुरुदेवांना वचन दिलं होतं की मी विनम्रपणे आणि सामोपचाराने त्या रत्नाची मागणी करेन, परंतु तुम्हास नम्रतेची भाषा समजत नसावी म्हणून आता आपल्याला समज देतो आहे. आपण चिंतामणी रत्न गुरुदेवांना पुनश्च सोपवावं, नापेक्षा माझ्याशी युद्ध करावं. युद्ध? युद्ध? विनायका, तू अद्याप बालक आहेस. अरे क्रीडा करण्याचं वय आहे तुझं. युद्धाची भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही. आपण ते रत्न गुरुवर्यांना सोपवण्याचं वचन द्या, अन्यथा युद्धाचा पर्याय स्वीकारा. नाही, आम्ही कुठल्याही परिस्थितीत ते चिंतामणी रत्न तुम्हाला देणार नाही. मग युद्ध करा आणि मग युद्धात पराजय झाला तर रत्न परत गुरुदेवांना सोपवत लागेल. युद्धाला सत्य व्हा.
आम्ही आपणास शरण आलोय विनायक. त्यामणी रत्न गुरुवर्यांना सोपवाल असं वचन द्या. आम्ही तुम्हाला वचन देतो, ते रत्न आम्ही गुरुवर्यांना परत करू. त्या प्रातः समय हे कार्य व्हायला हवं. हे आत्ताचं युद्ध केवळ एक भास होता राजपुत्रगड, परंतु आपण गुरुवर्यांकडून हिरावलेलं चिंतामणी रत्न त्यांना परत सोपवलं नाही तर हेच युद्ध प्रत्यक्षातही घडेल. आणि तेव्हा कपिल ऋषींचे आराध्य श्री गणेश तुम्हाला दंड देतील. आपण असे सचिंत का दिसत आहात? श्री गणेश, एका आपत्तीचं निवारण झालं नाही तोच दुसऱ्या आपत्तीनं उन्माद पाजवायला सुरुवात केली. म्हणजे पुन्हा त्या अज्ञात शक्तीने आपल्या अस्तित्वाची प्रचिती दिली? होय, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन त्या शक्तीनं पुनश्च आपलं कार्य तडीस नेलंय. आश्रमाचं कोठा रिक्त झालं म्हणजे गावाची परिस्थिती देखील हीच असणार ना गुरुदेव? होय, आणि ग्रामस्थांना सहाय्य करावं तर आता आमच्यापाशी चिंतामणी रत्न देखील राहिलेलं नाहीतर त्याच्या सहाय्याने आम्ही साऱ्या गावासाठी अन्न उपलब्ध करू शकलो असतो. या अशा दैवी शक्ती केवळ परोपकारासाठीच असतात, आपण चिंता करू नका. चिंतामणी रत्न लवकरच आपल्या जवळ येईल. आता एकच इच्छा आहे, आश्रमातील धान्याचा विध्वंस करणाऱ्या त्या अज्ञात शक्तीचं तरी निर्दालन व्हावं. ते तर होईलच, परंतु हे माझं वचन आहे आपल्याला. स्वतः राजपुत्र गण आपल्याला चिंतामणी रत्न परत आणून देतील. कपिल ऋषींनी आम्हाला माया दाखवून भयभीत करण्याचा प्रयत्न केला, एवढ्याशा बालकाला आमच्या सोबत युद्ध करायला धाडलं, हे देखील स्वप्नात. त्या विनायकाने आम्हाला युद्धाचं आव्हान दिलंय. बघूया कोण परास्त्र होतंय ते. शिव पार्वतीचा पुत्र गणेश काय दंड देतो ते. विनायक, विनायक, अंगात जर थारिष्ट असेल तर समोर ये म्हणावं. काय झालं राजकुमार, आपण विनायकांबद्दल असे अपशब्द का बोलत आहात? त्यासारख्या भ्याड आणि लाचार ऋषींची आम्हाला संभाषणच साधायचं नाही. त्या उत्तम विनायकाला बोलवा आधी, आम्हाला युद्धाचं आव्हान करतो काय? आज त्याचं धडापासून वेगळं केलेलं मस्तक आम्ही परत घेऊन जाणार आहोत. काहीतरी वाईट साईड बोलू नका राजकुमार, ते आपल्यासाठीच घातक ठरू शकतं. विनायकांबद्दल सत्य तुम्ही जाणत नाही म्हणून अशी आर्वाच्य भाषा करत आहात. कसलं सत्य? लाचारपणे याचना करणाऱ्या गुरूंचा भेकड शिष्य तो, म्हणूनच स्वप्नात येऊन युद्धाचं आव्हान करतो. आज प्रत्यक्षात युद्धाला सामोरं जायची वेळ आली तर आमच्या रूपानं काय दिसायला लागला त्याला? म्हणून आमच्या समोर यायचं धाडस होत नाहीये. हे बघा राजकुमार, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, विनायकांच्या क्रोधाला निमंत्रण देऊ नका.
विनायकाचा क्रोध, आता तर आम्हाला त्याचा क्रोध बघायचाच आहे. बोलवा त्याला, त्यालाच कशाला त्या गणेशालाही बोलवा. आज त्या शिवपुत्राचं देवत्व संपुष्टात आणतो. अखेरचं सूचित करतो आहे, आपण हे सर्व त्वरित थांबवावं, अन्यथा जे काही परिणाम समोर येतील त्यांना सामोरे जायला सज्ज व्हा. आम्हीच तुला परिणाम दाखवतो विनायक. आम्हाला स्वप्नात येऊन वाचाळता करणं सोपं असतं, प्रत्यक्षात युद्धाला सामोरं ये. क्रोध आला ना तुला, त्यासाठीच करतो आहोत आम्ही हे. ये चालून आमच्यावर, एकदा तुझा शिरच्छेद केला की तुमच्या गणेशालाही चांगलाच पाठ शिकवतो. आता तुम्ही सर्व मर्यादेचं उल्लंघन केलंय. तुम्हाला प्रेमाची भाषा कळत नसेल तर मलाही याचा संयम बाळगण्याची आवश्यकता नाही. मी आपल्या युद्धाचं आव्हान स्वीकारतो आहे राजपुत्रगण. आपल्या विनाशाला सज्ज व्हा. आणि तेव्हा कपिल ऋषींचे आराध्य श्री गणेश तुम्हाला दंड देतील. कसला युद्ध कपिल ऋषी,
बालकाला युद्धामध्ये पराजय करण्यात काही मजाच नाही. कुठे आहे तुमचं आराध्य शिवा पार्वतीचा पुत्र गणेश? बोलवा त्याला. त्या गणेशाला युद्धामध्ये परास्त्र करण्यात आम्ही जास्त उत्सुक आहोत. एका देवपुत्राला आम्ही जर युद्धात परास्त्र केलं तर आम्ही अजय ठरू शकतो. बोलवा त्या गणेशाला. आता तर मी मदत करतो.